कर्नाटका में अंग्रेजी की एक लेक्चरर ने कथित तौर पर हिजाब हटाने के लिए कहे जाने के बाद आत्मसम्मान का हवाला देते हुए शुक्रवार को इस्तीफा दे दिया। तुमकुर में जैन पीयू कॉलेज में लेक्चरर के तौर पर सेवाएं दे रही चांदनी ने कहा कि उन्होंने कॉलेज में करीब 3 साल काम किया, लेकिन पहली बार उन्हें हिजाब हटाने के लिए कहा गया। संवाददाताओं से बात करते हुए चांदनी ने कहा, मैं जैन पीयू कॉलेज में पिछले 3 साल से काम कर रही थी, मुझे अब तक किसी समस्या का सामना नहीं करना पड़ा, लेकिन कल प्रिंसिपल ने कहा कि मैं पढ़ाने के दौरान हिजाब या कोई धार्मिक प्रतीक नहीं पहन सकती। नए फैसले से मेरे आत्मसम्मान को ठेस पहुंची, इसलिए मैंने इस्तीफा देने का फैसला किया है। चांदिनी, ನಾನು 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಜೈನ್ ಪಿಯು ಕಾಲೇಜ್ ನಲ್ಲಿ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕಿಯಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ನಾನು ಆರಾಮ್ಸೆ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಬಟ್ ನಿನ್ನೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸರ್ ಕರೆದು ನನಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಹಿಜಾಬ್ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ರಿಲಿಜಿಯಸ್ ಸಿಂಬಲ್ಸ್ ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಂತೆ ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡದಂತೆ ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಆರ್ಡರ್ಸ್ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾನು 3 ವರ್ಷದಿಂದ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡು ಲೆಕ್ಚರ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಅದು ನನ್ನ ಸೆಲ್ಫ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಯಿತು. ಸೊ ನಾನು ಸ್ವತಃವಾಗಿ ರಿಸೈನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಬಿಕಾಸ್ ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಓಕೆ ವಿತ್ ವಿತೌಟ್ ಹಿಜಾಬ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಇನ್ ದಟ್ ಕಾಲೇಜ್.